श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या चरणावर मोक्ष कसा आहे, तसेच त्यांच्या पादुकांचा महिमा आणि त्यांच्या स्वामींच्या पादुकांचा प्रभाव याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। जर आपण आधीचे स्वामींचे 8 व्हिडिओ पाहिले नसतील तर आपण सर्वप्रथम ते पाहून घ्यावेत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी भक्तांसाठी स्वामींचे मंगलमय चरण अर्थात पादुका या अंतिम आहेत। स्वामींच्या पादुका या अतिशय प्रभावी आणि मोक्षदायी आहेत। स्वामी पादुकांचा महिमा पाहूया श्रोते। आता परब्रह्मस्वामी हे अक्कलकोटला येण्यापूर्वी हिमालयातून खूप दूरवर संचार करत होते। ते त्यावेळी तिबेटलाही गेले आणि दलाई लामा व त्यांची भेट झाली होती। स्वामी पुढे चीनमध्ये गेले व त्यांच्या पादुका तेथेही स्थापन झाल्या होत्या, असा संदर्भ स्वामींवरील काही जुन्या ग्रंथांमध्ये नक्कीच आढळतो। स्वामींची कराची, कोलकाता, भोपाळ, इंदोर, मुंबई अशा भारत व भारतबाहेरील देश प्रदेशात संचार केला होता व त्या ठिकाणी स्वामींच्या मोक्षदायी पादुका स्थापन झाल्या। स्वामी काशी, गंगोत्री, देवलग्राम येथे वास्तव्य करून पुढे आले। त्यामध्ये देवलग्राम, केवलग्राम व मोगला येथील राजुरी गावी स्वामींच्या पादुका व मठ स्थापन झाले आहेत। यामध्ये स्वामींना 8 गावांची जहागिरी मिळाली, सरकारकडून त्यांनी मिळवली होती ती श्रोते हो। ही आपल्या शिष्यांकडे मठ व पादुका स्थापनेसाठी देऊन स्वामी पुढील कार्यास निघून गेले। सर्व ठिकाणी स्वामींचे मठ आणि पादुकांची मोठ्या प्रमाणावर स्थापना झाली होती। स्वामींच्या पादुकांचा प्रभाव। स्वामींच्या पादुका दर्शनाने सर्व पापे धुवून निघतात। पादुकांच्या स्पर्शाने ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होते। श्रोते हो, लक्षात ठेवा की ज्या स्वामींच्या पादुका आहेत त्यांना जर आपण स्पर्श केला तर आपल्या ब्रह्महत्येचे पाप आपल्याकडून आपले जे आहे ते नाहीसे होते। लक्षात राहू द्या, आपण कधी कुठे गेला तर पादुकांचे स्पर्श करण्यास विसरू नका। स्वामींच्या पादुका पूजनाने आध्यात्मिक उन्नती होते। स्वामींच्या पादुका स्पर्श हा पुण्यप्रद व मोक्षदायी आहे। नुसत्या स्वामींच्या पादुका दर्शनाने भक्तांना जीवनातील अंतिम सत्य गवसते व संकट मुक्तीचा मार्ग मिळतो। श्रोते हो, अगदी या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या पादुकांचा महिमा सांगितला आहे आणि कसे की स्वामींच्या चरित्र चरणांवरच मोक्ष आहे याविषयी थोडीशी माहिती दिली आहे श्रोते हो। पुढील येणाऱ्या व्हिडिओंमध्ये आपण नामस्मरण कसे करायचे आणि गुरुचे महत्त्व विशद करणाऱ्या कथा, तसेच आपण गुरूंचे आज्ञापालन करा, परिस्थिती अनुकूल बनवा हे स्वामींनी कसे सांगितले, तसेच आपल्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांनी स्वामींची लहान मुलांसाठीची जी नित्य उपासना आहे ती कशी करायची आहे, तसेच शंकराचार्य हे पट्टशिष्य कसे बनले याविषयी मी माहिती सांगणार आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपण या मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य व्हावे अशी मी आपल्याला विनंती करत आहे श्रोते हो। तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला। हे व्हिडिओ महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक अध्यात्माची ओढ लागेल, स्वामींची ओढ लागेल। श्रोते हो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।